नमस्कार मी आहे प्रियंका वेस्पुते ऑनर ऑफ द सतश क्रिएशन्स ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर मैत्रिणींनो माझं शॉप आहे इंदौरमध्ये अगदी मेन राजवाड्यावरती इंदोर पासून नव्वद किलोमीटर अंतरावर असणारं महेश्वर हे ऐतिहासिक गाव आहे आणि इथं जगभरामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या अशा साड्यांचं निर्मिती होत राहते तर या साड्यांचं नाव आहे ते म्हणजे महेश्वरी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी महेश्वरी साडीचा एक सुंदर भाग दाखवणार आहे जो की जगभरामध्ये फेमस आहे तो म्हणजे प्रिंटेड महेश्वरी अगदी बांगडीतनं सुद्धा सहावारी साडी निघेन एवढी सुरेख ही महेश्वरी साडी यांचं वजन ग्रॅमपेक्षा कमी आणि अत्यंत लाईट वेटेड साडी म्हणजे साडी हातात घेतल्यावर तुम्हाला एक्झॅक्टली समजणारच नाही की अरे एवढी लाईट वेटेड साडी कशी महेश्वरी साडी आता आपण या सहावारी साडीमध्ये ब्लाउज देखील आहे मैत्रिणींनो आणि ही साडी इतकी इतकी नाजूक इतकी लाईट वेटेड आणि अत्यंत उत्तम अशी साडी आहे ही माझी बांगडी आहे या बांगडीतनं सुद्धा आता तर मी तुम्हाला सिंगल पदर करून दाखवतच नाहीये हा संपूर्णपणे मोठी घडी आहे आणि या बांगडीतनं सुद्धा इझिली ही साडी जी आहे ती निघेल आणि अजूनही एवढं अंतर उरतं आहे दोन चारचं माझं माप आहे तरी सुद्धा एवढं अंतर याच्यामध्ये उरतंय आणि साडी जी आहे ती अत्यंत लाईट वेटेड आहे सांगण्याचं तात्पर्य माझं हेच आहे की साडीचं जे प्रमाण आहे साडीचं जे सौंदर्य आहे ते इतकं डिफरंट आहे आणि आपण खूप मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना बघतो अशा टाईपच्या साड्या वेअर केलेलं प्रिंटेड सिल्क असते त्यांच्या Uh, साडीमध्ये एक प्रकारची शाईन येते बटर सारखी सिल्क सारखी मलाईसारखी आणि रिफ्लेक्शन येतं त्यावेळी आपल्याला वाटतं की यांच्या साड्या काय इतक्या सुरेख दिसतात तर त्या प्युअर बेसवरती असतात जिथं जिथं प्युअर सिल्क साड्यांमध्ये यूज होतं तिथं तिथं त्यांची क्वालिटी त्यांचं लुक त्यांचा दर्जा आणि त्यांचं सौंदर्य हे हायेस्ट पॉइंटवर जातं आणि दिसताना आपण अत्यंत सुरेख दिसतो माझ्या काही पोलीस निरीक्षक मैत्रिणी आहेत ज्या मोठ्या मोठ्या पोस्टवरती आहेत त्यांना पारंपरिक साड्यांचा सा कल हा ऑफिसच्या ठिकाणी जाताना थोडासा कमी होऊन जातो कारण जा त्या ठिकाणी आपल्याला प्रोफेशनल जावं लागतं त्यावेळेसाठी आजचं हे सा जे कलेक्शन ते अत्यंत उत्तम बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्यांना माहिती की मी एक्झॅक्टली कोणाबद्दल बोलतेय तर त्या मैत्रिणींनी अशा सुरेख साड्यांचं कलेक्शन करावं जे त्यांच्या प्रोफेशनला किंवा त्यांच्या ज्या लुक कला आहे त्या सेटल करतील आणि अत्यंत बेस्ट छान असं लुक त्यांचं येईल बऱ्याचदा शॉपमध्ये येताना मी देखील कन्फ्यूज होते की मी कशा प्रकारच्या साड्या वेअर करू माझ्याकडे जर तुम्ही म्हणाल की प्रियंका तुझ्याकडे कोणत्या साड्यांचं कलेक्शन आहे माझ्याकडे सगळ्यात पहिले तर साऊथ साड्यांचं सा कलेक्शन आहे महेश्वरीचं आहे त्यातल्या त्यात महेश्वरी, तात महेश्वरी प्रिंटेड अँड बटर सिल्क या साड्यांचं सा कलेक्शन जास्त आहे कारण या साड्या दिवस दिवसभरही कॅरी केल्यात तरीही फुगत नाही आपल्याला चिडचिड होत नाही आणि सुरेख आहेत या ज्या साड्या आहेत त्या टोटली हँडलूम अशा साड्या आहेत यस पूर्णपणे हँडलूम साड्या आहेत आणि या साड्यांची प्राइस आहे पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे प्राईज आहे प्रत्येक प्रत्येकाची प्राइस सेम आहे फक्त प्रिंट डिझाईन ही डिफरंट डिफरंट येणार आहे आणि याच्यावर मिळणार आहे पंचवीस टक्के डिस्काउंट आणि प्राइस होणार आहे चार हजार एकशे पंचवीस राऊंड फिगर कडे आपण जाऊयात म्हणजे आजच्या ब्लॉग प्रत्येक साडी तुम्हाला पडणार आहे चार हजाराला पिस्ता कलर आहे आणि पीच कलर ची याच्यावरचे गुलाबाचे फुलं आहेत हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप युनिक दिसतंय आणि सुरेख दिसत आहे साडीची प्राइस आहे पाच हजार पाचशे आफ्टर डिस्काउंट साडी मिळणार आहे ती म्हणजे फक्त चार हजाराला तर मैत्रिणींनो या साडीचा सगळ्यात पहिले आपण पदर घेऊन बघूया तुम्ही जितका नाजूक या साडीचा पदर घ्याल तितकी सुरेख ही साडी दिसेल आणि पटकन बॉडीशेप घेईल जर तुम्हाला असं वाटतं की ताई माझं वजन थोडंसं जाड आहे त्यावेळी मी कशा साड्यांचं सा कलेक्शन करावं तर हे जे कलेक्शन आहे ही जी साडी आहे ती अत्यंत उत्तम सुरेख आणि पटकन बॉडीशेप घेईल पटकन नाजूक असा छान याचा छोटासा पदर येईल आणि साडी दिसताना ही खूपच सुरेख होईल ऑल ओवर या टाईपची साडी आहे पूर्णपणे एकसारखी स्लिम लुक देणारी साडी पटकन नेसता येणारी साडी आणि बेस्ट असं लुक आहे साडीचे शेवटपर्यंतचा भाग जो आहे तो भरीव आहे आणि साडीचं या टाईपचं ब्लाऊज आहे पाच हजार पाचशे याची सा प्राईज येणार आहे या साडीचं जे कॉम्बिनेशन आहे ते जगात भारी कॉम्बिनेशन आहे कारण ही साडी जी आहे ती खूप सुरेख अशा डार्क राणी डार्क अवोली त्याच्यानंतर डार्क ग्रीन या सुरेख कॉम्बिनेशनने बनलेली आहे प्राईज आहे पाच हजार पाचशे आणि उत्तम महेश्वरी सिल्क आहे तर मैत्रिणींनो आता असं होतं की बऱ्याचदा आपल्याला Uh, या टाईपच्या ज्या साड्या आहेत त्या uh, तुम्हाला असं असेल की मला काश्मीरला जायचं आहे आणि त्यावेळेस आता खूप ट्रेंड निघालं आहे की कशा प्रकारच्या अशा छान प्रिंटेड साड्या घालून आपण फोटोशूट करू शकतो तर त्यावेळेसाठी ही जी साडी ती खूप उत्तम आहे सगळ्यात मेन म्हणजे लाईट वेटेड आहे तुम्ही दिसताना याच्यामध्ये खूप स्टायलिश दिसाल पार्टीवेअर कलेक्शन आहे एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये डेट आहे डेटला जायचं आहे त्यावेळी अशा प्रिंटेड अशा फ्लोलेस साड्या घातल्या की तुमचं जे लुक आहे ते खरोखर भारी येईल आणि खूप वजनरहित असल्यामुळे कम्फर्टेबल आहे अगदी आणि डिस्काउंट करून चार हजाराला मिळणार आहे मी वेअर केलेल्या साडीमध्ये आणि हातातल्या साडीमध्ये काहीही फरक नाहीये फक्त फरक आहे तो बॉर्डरचा मी वेअर केलेल्या साडीची जी बॉर्डर आहे ती मस्टर्ड गोल्डन आहे आणि हातातल्या साडीची जी बॉर्डर आहे ती अबोली आहे आणि अशी ही सुरेख महेश्वरी सल्क आहे प्राईज आहे पाच हजार पाचशे आहे ते बटर सारखं फील आहे आणि खरोखर अत्यंत मऊसूत असणारी ही सुरेख साडी म्हणजे हातात घेतल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल की नेमक्या या साडीमध्ये कोणते धागे आणि कसे धागे वापरलेले असतील का ही साडी इतकी सुरेख आहे तिचं सौंदर्यच तसं आहे तुम्ही कितीही मिर्या घ्या याच्या तुम्ही कसंही याला वेअर करा ही साडी पटकन बॉडीशेप घेणार आणि खूप उत्तम असं लुक तुम्हाला क्रिएट करून देणार साडीच्या शेवटी छान असं अबोली कलरचं ब्लाऊज आहे बऱ्याचदा मला प्रश्न असतो की प्रियांका ते आमचं वजन थोडं हेवी आहे त्यावेळी अशा साड्या दाखवच्या पटकन बॉडीशेप घेतील आजचं हे कलेक्शन अत्यंत उत्तम आणि हा रंग म्हणजे सगळ्यात सुरेख बॉलिवूड टच रंग म्हणजे एखाद्या सेलिब्रिटीला जर आपण या टाईपचा डार्क फिरोझिन त्यात त्याच्यावर वांगी कलरचे फ्लावर्स हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप युनिक वाटतंय एकदा हा रंग घेऊन बघा नेसून बघा तुम्ही प्रेमात पडाल या साड्यांच्या पुढच्या वेळेस नाही दहा मागवणार पण एकच साडी घेऊ पण या टाईपची घेऊ असं तुम्ही म्हणालीत की सुरेख ही साडी आणि खरोखर उत्तम कलेक्शन आहे मला माहिती आहे की माझ्या प्रत्येकाचं एक असं डिपार्टमेंट असतं की ऑफलाईनमध्ये कसे माझ्याकडे कस्टमर्स येतात त्यांची चॉईस काय आहे ऑनलाईनमध्ये माझ्याकडे कसे कस्टमर्स येतात वरून माझ्याकडे कस्टमरचा फ्लो कसा असतो तर त्या अकॉर्डिंग मी हे जे कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते पण ट्रस्ट मी साड्या सुरेख आहे आणि प्रत्येकासाठी उत्तम आहेत कधी नेसून बघाव्यात अशा साड्या देखील छान वाटतं कारण की काहीतरी वेगळं जोपर्यंत आपण वेअर नाही करणार तोपर्यंत कसं कळेल की आपण एक्झॅक्टली कसं दिसू शकतो वेगवेगळ्या लुकमध्ये ते उत्तम साडी आहे शेवटपर्यंत भरीव आहे छान असं फिरोजी कलरचं ब्लाउज येणार आहे जगभरामध्ये फेमस असलेला एक वेविंगचा प्रकार म्हणजे पश्मिना सिल्क हा कश्मीरच्या शॉलचा प्रकार आहे जो की खूप फेमस आहे आणि तो दिसताना एवढा भारी दिसतो इतका अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि मग त्याचं सगळीकडे कॉपी व्हायला लागलं मग ते महेश्वरीमध्ये देखील यायला लागले की अशा टाइपची विण जर आपण गेली तर ते कसं दिसेल आणि जेन्युअनली ही ही प्रिंट इतकी सुंदर दिसते ना की ती सगळ्यात याच्यामध्ये बेस्ट वाटते आणि त्यातला हा सुरेख रंग हा रंग खूप छान आहे डार्क बॉटल ग्रीन विथ मस्टर्ड येल्लो कलर यस मैत्रिणी नो मस्टर्ड येल्लो कलर आहे ना भडक ना लाल ना भडक ना ऑरेंज टचकडे बेस्ट असा कलर आहे पूर्ण साडी ही लाईट वेटेड आहे कधी कधी असं होतं की तुमची सासूबाई किंवा तुमची आई डॉक्टर असेल तिचा बर्थडे असेल त्यावेळेस तिला क्लिनिकला देखील जाताना सुरेख तिने वेअर कराव्यात अशी तुमची इच्छा असेल कधी कधी असं होतं की माझी आजी आहे पण तिचं वय हे जास्त आहे त्यावेळेस तिच्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या ज्या साड्या आहेत त्या घेऊ शकतात माझं सांगण्याचं तात्पर्य की ही जी साडी आहे ती संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला हिला कसं डिझाईन करायचंय कसं मॉडिफाय करायचंय तुम्ही जसं हिला लुक द्याल तसं ही लुक ऍक्सेप्ट करेल कारण ही शेवटी महेश्वरी आहे आणि उत्तम साडी आहे साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाउज येणार आहे मध्ये पंचमणीला आम्ही दोघं जण गेलो होतो त्यावेळेस मला अशी एखादी साडी हवी होती जी तिथल्या वातावरणाला सूट होईल आणि मला एक छान रील बनवता येईल त्यावेळेस मी सेम अशामधली साडी माझ्याकडे आहे फक्त त्याच्यावरचे जे फुल आहेत ते थोडेसे लाईट आहेत हे थोडेसे मिडियम डार्क आहेत पण आहे मात्र हाच कलर आणि साडी ती दिसताना खूप छान दिसती आहे या टाईपची जी साडी आहे ती फोटो सेशनमध्ये खूप सुंदर येते ट्रस्ट मी एवढी ती भारी दिसते ना हा रंग जो आहे तो मस्टर्ड येलो कलर आहे कारण की मी जो रंग वेअर केलेला आहे त्याला मँगो येल्लो कलर म्हणतात याच्यावर अजून एक डार्क टोन येते तो परफेक्ट येल्लो असतो आणि हातातली जी साडी आहे ती मस्त येल्लो कलरची आहे फ्लॉवर्स जे आहेत ते छान असे अबोली कलरचे आहेत आणि सुंदर प्लेन असं ब्लाउज आहे आजच्या ब्लॉगमधली शेवटची आणि सगळ्यात सुंदर साडी गुलाबामध्ये एक रंग येतो लाल रंग आणि तो रंग मोहात पाडणारा असतो हा जो रंग आहे तो एक्झॅक्टली तसाच रंग आहे पश्मीना डिझाईनचं वर्क याच्यावर आहे म्हणजे पश्मीना डिझाईनचं लुक या साडीला आहे आणि यल्लो प्लस येलो अबोली त्याच्यानंतर मग मेहंदी रंग आणि जांभळा रंग या तीन ते चार रंगांचं मिक्सिंग करून ही सुरेख साडी बनवलेली आहे प्राईज आहे ती म्हणजे पाच हजार पाचशे आफ्टर डिस्काउंट मिळणार आहे चार हजाराला ऑल अल ओवर जी साडी आहे ती या टाईपची आहे खूप सुरेख आहे आणि फ्लो साडीचा हा अत्यंत बेस्ट आहे म्हणजे अशी एखादी तरी साडी आपल्याकडे आपल्या वॉर्ड्रॉपमध्ये नक्की असावी जी काहीतरी अशा टाईपची असावी साडीच्या शेवटी सुंदर असं ब्लाऊज येणार आहे असा होता मैत्रिणी आजचा ब्लॉग आय होप असा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल कॅश ऑन डिलेवरीचं ऑप्शन जो आहे ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकता जी पे फोनपे बँक ट्रान्सफर यू पी आय ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे साडी मागवायची कशी व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे तर त्या नंबरवर आजच्या ब्लॉगमधली जी पण साडी आवडलेली आहे तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवा आणि लवकरात लवकर तुमची जी साडी आहे ती गुगल पे फोनपे करून बुक करा मी तुम्हाला नंबर देईल रोहित विस्पुत्या ट्रिपल सेवन वन झिरो डबल सेवन डबल सेवन एट हा सप्तशृंगी क्रिएशनचा सर्टिफाईड नंबर आहे तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अवेलेबल होईल आमचे जी एस टी नंबर जे आहेत ते तुम्हाला आमच्या बिलवर मिळतील आणि अगदी जेन्युअनली आम्ही काम करतो आहे आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट साड्यांची पूर्ण गॅरंटी ही माझी तुमच्या साडीमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही याची जबाबदारी देखील माझी सो so, भेटत पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बॅटकेळ थँक्यू सो मच